नाशिकेतील प्रभाग क्रमांक 16 येथे सागर टाकळी शिवारातील धोकादायक वीर तातडीने बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुडे यांनी दिला आहे। नाशिकेतील प्रभाग क्रमांक 16 सागर टाकळी शिवारातील वीर तातडीने बुजवा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र अनिलभाई गांगुडे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता SR वंजारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन दिला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की प्रभाग क्रमांक 16 सागर टाकळी शिवारातील सर्वे नंबर 39 मधील कटडा नसलेली धोकादायक वीर असून आतापर्यंत या विहिरीमध्ये अनेकांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे। त्याचप्रमाणे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी देखील एका तरुणाने आत्महत्या केली असून भविष्यात असे अनेक प्रकार घडू शकतात। यापूर्वी सुद्धा रिपाईच्या वतीने महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांना निवेदन देखील दिले असून त्या निवेदनाची दखल अद्याप घेण्यात आली नाही। सदर निवेदनाची दखल घेतली असती तर सदरच्या घटना घडल्या नसत्या। विहिरीला कठडे नसल्याने विहिरीमध्ये अनेक जनावरे बुडून मृत झालेले आहे, तरी सदरच्या निवेदनाची दखल घेऊन तातडीने विहीर बुजवण्यात यावी असे महानगरपालिकेचे शहर अभियंता SR वंजारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। जर दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 16 आगर टाकळी शिवारातील सर्वे नंबर 39 या गटातील जी कथाडा नसलेली पडित विहीर आहे, या विहिरीमध्ये अनेक तरुणांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे, अनेक लोकांनी आत्महत्या त्या ठिकाणी केलेल्या आहे, अनेक जनावरं त्या विहिरीमध्ये पडून या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे। त्यामुळे अनेक वेळा अग्निशामक दलाला आम्ही पाचारण करून वेळोवेळी आम्ही सरकारकडे महापालिकेकडे विहीर बुजवावी किंवा तिला कथडा लावावा याचा नेहमीच पाठपुरावा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी केलेला आहे। परंतु आम्हाला या गोष्टीचा खेद वाटतोय की वर्षानुवर्षा हा पाठपुरावा करून देखील महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही। ती जागा खासगी जरी असली तरी ती जागा गेल्या 10 ते 12 वर्षापासून पडित आहे। आम्ही पोलीस प्रशासनाकडून देखील NOC घेतलेली आहे। आम्ही महापालिकेला आज पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की हरकत काय आहे, आपण या संबंधीचं कामकाज केव्हा पूर्ण कराल। काल सुद्धा एका तरुण वयातल्या मुलानं 20-19 वर्षाच्या मुलानं काल आयुष्य संपवलेलं आहे। या गोष्टीचा आम्हाला खेद आहे। आम्ही शासनाकडे महापालिकेकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली व तसेच उत्तर महाराष्ट्राच्या झुंजार नेत्या गुंफाताई भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी पुन्हा भेटून त्यांना सदर संबंधितचा जो अहवाल आहे, निवेदन आहे, तो सादर केलेला आहे। लवकरात लवकर आम्हाला अशी अपेक्षा आहे, आशा आहे की लवकरात लवकर प्रशासनाकडून त्या विहिरीला कथाडा तरी किमान बसवण्यात येईल अशी रास्त अपेक्षा आम्हाला महापालिकेकडून आहे। आजच्या या निवेदनाला ज्ञानेश्वरजी ज्ञानेश्वर जाधव, यश जी घोडके, आमच्या पगारे ताई व यासह प्रभागातील तरुण कार्यकर्ते देखील उपस्थित होते। धन्यवाद। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रणरागिणी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गोपाताई भदरणे, जिल्हा नेते ज्ञानेश्वर भाऊ जाधव, युवा नेते विक्रमजी गांगुर्डे, युवा नेते यश घोडके, रेखाताई पगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। S24 मराठीसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक।